प्रभाग क्रमांक 12 मध्ये पडगाजी नगर येथे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। मागील अनेक वर्षांपासून या भागात स्थानिक नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या नाहीत। महापालिका शाळा क्रमांक 45 ते MIDC रोड आणि महापालिकेची शाळा ते अक्कलकोट रोड हा रहदारीचा रस्ता असून त्याच्या शेजारी अनेक नागरिक राहतात। पडगाजी नगर मध्ये डेनीचे काम अर्धवट झाले। हे काम करताना अनेक नळ कनेक्शन तोडले गेले, परंतु ते पुनश्च एकदा जोडले गेले नाहीत, त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या दिवशी तारंबळ होते। घाण पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे आजारी पडतात। उघड्यावर गटारी असल्याने अनेक समस्यांना स्थानिक नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे। ड्रेनेजचे काम करत असताना या भागात मुरुम टाकले गेले नाहीत, काळी माती टाकली गेली, त्यामुळे पाण्याच्या दिवशी अनेक ठिकाणी चिखल पाहाव्यास मिळतो। यासह इथल्या समस्यांचा पाढा स्थानिक नागरिक उमेश कलशेट्टी, महावीर परदेशी आणि स्थानिक महिलांनी वाचून दाखवला। नाव दौलत वाघमोडे, मी पडगाजी नगर मला रहिवासी आहे। सध्या गल्लीत ड्रेनेजसाठी खोदकाम चालू आहे। कुठं खोदकाम चालू आहे तिथं लक्ष नाही, जिथं करायचं गरज आहे तिथं नाही। खड्डे पडलेत, पाणी साचा लागलं आहे। जिथं गरज आहे आता रोड खड्डा पडलेला भरून काढायचं, तिथं कोणी भरून काढेना। जे बोलतंय, जे हात करतंय, त्यांचेच कामं व्हायला लागलेत। त्यांच्या घरासमोर तोंड बघून कामं केल्यासारखं चाललंय। कोण नगरसेवक आहे की काय कळतच नाही आहे। कोणाकडे जावं काय माहीतच नाही। नगरसेवकाकडे गेलं तर ते माझ्याकडे नाही, ते त्या साहेबाकडे आहे। ते ह्या साहेबाकडे आहेत चार नगरसेवक, ह्यांनी त्याच्याकडे हात करतायत, त्यांनी त्याच्याकडे हात करतायत। आता आम्हाला तर सकाळी उठून कामाला जातं, आठवड्यात सुट्टी, कोणाकडे भेटायला गेलं तर कोणाची भेट होत नाही। रोडचे कामं तर तसेच रेखाडलेले आहेत। आता घरासमोर आमच्या एवढा खड्डा आहे, मच्छरचा तर एवढा त्रास होऊ लागला आहे की काय विचारू नका, लहान लहान लेकरं। प्रभाग 12 राहतो मी, उमेश कलशेट्टी। इथला अडचण असं आहेत की 6-8 महिन्यापासून इथं ड्रेनेजचं काम चालू आहे। इथं नागरिक राहतात, कामगार वर्ग आहे, तरी पावसाळा आता अजून नाही आहे सुरुवात। ज्या मनाने जसं अडचण पावसाचं नाही आहे, तरी पण इथलं नळाचं एवढं मोठं ड्रेनेज काम करत असताना नळाचं कनेक्शन तुटलेलं आहे, ते लवकरात लवकर जोडलं जात नाही, लोकांना त्रास होत आहे। आणि इथलं सगळं मुरुम उचललेलं, ते कुठं जाते का माहीत नाही। इथं पूर्ण काळी माती आणून टाकते चिखल। इथं तसं पाहिजे तसं गटर पण मोठे लाईनमध्ये नाही आहे, तरी ते गटरचं पाणी हे नळाचं पाणीमध्ये झुंबलं जात आहे। मग ते पाणी पूर्ण घाण आणि सगळं आजार आणि अडचणी असे आहेत की वेळेवर करत नाही। कमीत कमी 15 दिवस, महिन्या महिन्यावर ह्यांनी नळाचं कनेक्शन जोडावं लागतं आहे। इथनं विचारतं ते कारागिरला, हे कोण आहे इथलं कर्मचारी, तिने म्हणते ते मॅनेजरचं नाव सांगत नाही, तिने म्हणते ह्याचं नाव सांगत नाही। मग विचारायचं कोणाला, ह्याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे काय। इथला हकीकत असं आहे की सुधारणा अजिबात नाही, आणि इथलं काम कुठं जात आहे ते तिकडं जात आहे म्हणतंय। मेंबर सांगितलंय, ते मॅनेजर म्हणते तिकडं करायला लावायचं आहे काम, महिने म्हणतंय ते नगरसेवक म्हटलं तिकडं जायचं, इथं नगरसेवक कोण आहे ते काहीच माहीत नाही। मग हे नागरिकांचं एवढं मोठं समस्या आहे, हे पूर्ण वेळात आपल्याला मोकळा करून द्यायला पाहिजे। कामगार वर्ग आहे आणि इथं तसं काय या पद्धतीनं कामं नाही आहेत। आमच्या दारात काळी माती आणि गटार आहे, पाणी जाईना। लेकरं 2-3 वेळा पडले, मी सुद्धा पडले, काळी माती आहे आणि पाऊस पडला की 8-15 दिवस चालायला येत नाही, बाहेर यायला येत नाही। 5 वर्षांमध्ये एकही नगरसेवक या भागात फिरकला नाही, नगरसेवकांची नावे देखील आम्हाला माहीत नाहीत, असे स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितलं। आगामी निवडणुकीवर पडगाजी नगरमधील स्थानिक नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असून जोपर्यंत विकास कामे होणार नाहीत तोपर्यंत मतदान करणार नाही, असा इशाराही स्थानिक महिलांनी दिला। त्याचं काहीच काम केलं नाही, सगळी काळी माती आहे। आमचे नळ फुटून 3 महिने झालं, नळासाठी 2 वेळा अर्ज केलं तरी कोण आले नाही, तर नळ जोडून दिले नाही। लहान लहान लेकरं आहेत, 5 दिवसाला पाणी येते, पाणी आल्या दिवशी घरासमोर सगळं तळ साचल्यावर साचतंय। 4-5 दिवस कंपल्सरी दारात पाणी राहतं, तर 3 महिने झालं दारात पाणी आहे। हे सगळे खड्डे असल्यामुळं कचऱ्याच्या गाड्या सुद्धा येत नाहीत, कचऱ्याचं पण महागाई तर कुठे टाकू देत नाहीत। कचरा कुठे टाकावा, आम्ही राहावं कसं, मच्छरचं त्रास होत आहे, लेकरं आजारी पडायले, तर नक्की करावं काय। इथलं नगरसेवक कोण आहे ते तर आम्ही अजून सुद्धा बघितलं नाही। आता त्याचे वर्षच संपत आले, 5 वर्ष झाले त्यांचे वर्ष संपत आले तरी आम्ही बघितलं नाही, अजून त्यांनी एकदा पण इथं आलेले नाहीत। ह्या वर्षी तर आम्ही मतदानच करणार नाही, पूर्ण वस्ती मतदानावर बहिष्कार टाकणार आहे। पडगाजी नगरमध्ये राहतो आम्ही, प्रभाग क्रमांक 12। म्हणजे 4 नगरसेवक आहेत, 4 नगरसेवकापैकी किती नगरसेवक आजपर्यंत तिथे येऊन गेले सांगा। 5 वर्षात त्यांनी लय झाले, 4-5 वेळा आल्या असतील। दुसरी गोष्ट, हे जून महिन्यात काम चालू करायलाच नाही पाहिजे होतं, तर एक काळी मातीचा भाग आहे, ही सगळं उकरून ठेवलं आहे, अक्षरशः आम्हाला जाता आलं नाही कोणाला। आम्ही कसं आहे, गाड्या तिकडं रोडला ठेवायच्या, चालत जायचं, चालत यायचं, एखादं पेशंट घरात
ते मरून गेलेले भी कळायचं नाही अशी परिस्थिती आहे। बरं ठीक आहे, केलं होतं केलं जून महिन्यात काम चालू, पण इकडचं काम चालू करायचं का अगोदर तिकडचं करायचं? आता हेच भागातला घ्या, पलीकडे मस्जिदीच्या साईडला घ्या, तिकडे सगळे रोड करून दिलेत, ड्रेनेज लाईन केली आहे, आम्हाला भी मान्य आहे ड्रेनेज लाईन केले, पण तुम्ही बाकीचं जीसीपी फिरवून किंवा काय तर करून रोड तर सगळं करून देता का नाही? ते बी नाही, मागचं ते झालं असं म्हणल्यावर कसं साहेब? आता आणि ते आता गटरीचा विषय घ्या, नगरसेवक तर येतच नाही पण गटरवाले येते, आता ही गटर इथंच थांबली आहे, ह्याच्या पहिले पुढे काय होतच नाही। साफसफाई वाले तर त्यांचा तर पत्ताच नाही, रस्तेच नाही, आम्ही याच कसं पलीकडचा आमचा मेंबर 11 नंबर रामदास मगर, त्यांनी येऊन बिचाराने थोडी बहुत इथं मदत केली, पण आमच्या इथल्या स्थानिक नगरसेवकांनी काय केलंय? शशिकला बत्तुल उपमहापौर, झाडबुके, कोंड्याल, अनगिरे, अनगिरे भी बिचारा थोडं बहुत काम केलंय, बाकी हे 3-2 नगरसेवक नंतर कधी इथं आले भी नाही आणि कोण इथं काय चाललंय बघितलं भी नाही, म्हणजे आम्ही इथं माणसं राहतो का जनावर राहतो याचा काय विचार नाही का कुणाला साहेब? कुठली पद्धत आहे ही? नळ तुटले, आता आमच्या नळाचं पाणी आता आम्ही नेऊन पाजायचं का जिल्हाधिकारीला? आता तुम्ही बघा, आता कालचंच पाणी आलेलं बघा, चव लागायला का पाणी कोणाला? बिगर चव पाणी आलंय, आता काय करायचं? आम्ही इथं करून खाणार आहे साहेब, रोज उठून तिथे जाऊन महापालिकेत भांडत बसायला आम्हाला जमत नाही, पण हे काय आम्ही गप बसालो म्हणून तुम्ही काय आमचं काहीच करत नाही, असं कुठली पद्धत आहे? अरे ही बोर्ड लावून ठेवलाय, अरे कधी करणार उद्घाटन, येणे कधी काम होणार? संतोष जगून बोलतो साहेब, इथं ही आल्यापासूनही मी बघितलो, आमची वहिनी येऊन आता कमीत कमी 15 वर्ष होत आले, मी 15 वर्ष मी जेवढे मी त्या वहिनीला भेटायला आलो त्या टायमाला रस्ता एक बी पहिला होता सिमेंट काँक्रीट होता, ते पान सगळं खांद सगळं वाईट करून टाकले, जे वाईट केले ते स्मार्ट सिटी म्हणते, ते स्मार्ट सिटी कुठल्या नावाला बी राहिले, तिथला रस्ता बघा, गाडी कामगार कामाला आली म्हणून गाडी थांबली इथं, काहून कामगार आले का बघा, तिकडे बघा तिथे तसंच आहे बघा, ते ओपन ग्रीनिस हे असं आहे का इथं कामं? अहो इथं एक दिवस सुद्धा पाणी आलं तर 8 दिवस आम्हाला चालायचं मुश्किल आहे, 8 दिवस चालायचं मुश्किल आहे, आणि तेवढे मच्छर आणि डास हे लेकरांना जगवायचं मुश्किल आहे, तुम्ही बघा ह्याच्या अंगावर बघितलं ना तुम्ही एवढं मच्छर तुम्हाला चावलेलं दिसतील, कुणाच्या बघा व्यक्तीच्या सगळ्याच्या अंगावर बघा तुम्ही, कुणाच्या सगळ्या व्यक्तीच्या अंगावर एवढं मच्छर तुम्हाला चावलेलं दिसतील, तुम्हाला असंच दिसतील हे मच्छराचे डास आहे आमची गल्ली काहीच कळलं नाही मला, आणि इथं आल्यापासून 15 वर्ष झालं मी तर बघायला लागलो, इथं रोडचं अजूनबाबत काम नाही, पहिलं होतं जे काँक्रीट ते बी काढून टाकले, ते आता तर बघा सध्या पोटले चुलीची परिस्थिती आहे। यावेळी पडगाजीनगर येथील उमेश कलशेट्टी, महावीर परदेशी, अमोल कुलकर्णी, नागा मुळे, सिद्धाराम कलशेट्टी, पांडुरंग गायकवाड, गंगूबाई मुळे, श्यामल काळे, लक्ष्मी कुलकर्णी, छबूबाई जाधव, अंजना लोंढे यासह स्थानिक नागरिकांनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।